हे तुम्ही निर्माण करायलाच हवं जर तुम्ही हे निर्माण नाही केलं तर तुम्ही सतत भीतीतच जगणार भारतामध्ये कुणी फक्त नाही म्हणत नाही ते म्हणतात नो 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 <laughs> जर दानव आत शिरणार या भीतीने तुम्ही दार बंद केलं मी कुणालाही कशासाठी ही हो म्हणू शकतो का माझा एक प्रश्न आहे की नाही म्हणायला कसं शिकायचं जेव्हा तुम्हाला माहित आहे जसं की हो म्हणण्याचा वाईट परिणाम होऊ शकतो तरीही तुम्ही नाही असा व्हॉट्सअप मेसेज पाठवायला हवा <laughs> कारण माझ्या बाबतीत खूपदा घडत नाही म्हणायचं असत पण समोरच्याला काय वाटेल याचा विचार करून मी होच म्हणते तर हे थांबवायचं तरी कस मला माहिती आहे तू कुठल्या संदर्भात विचारतेस <laughs> नाही नाही माझा तो अर्थ नव्हता मला तसं म्हणायचं नव्हतं माझा अर्थ आहे आयुष्यातील छोट्या गोष्टी हे किंवा ते पण मी साधारणपणे लोकांना नेहमीच प्रोत्साहित करत असतो हो आणि हो म्हणायला प्रत्येक गोष्टीसाठी जर मी लोकांना हो किंवा नाही असं विचारतो तर माझ्या अवतीभोवतीचे लोक म्हणतात सद्गुरू आमचा नेहमीच हो आहे सांगा काय तर प्रत्येक गोष्टीला जर एक ठाम हो म्हणायचं असेल तर सर्वात महत्वाचं आहे विश्वास आणि प्रामाणिकपणाचं वातावरण निर्माण करणं mm -hmm. जर तुम्ही प्रामाणिकपणाचं आणि विश्वासाचं एक वातावरण निर्माण केलं आपण सगळेजण एक ठाम हो म्हणू शकतो जेव्हा आपल्याला माहीत आहे आपल्या होकाराचा गैरवापर नाही होणार आपण सगळ्यासाठी शंभर टक्के हो म्हणू शकतो नाही का आपल्याला यासाठी प्रयत्न करायला हवा जर हे संपूर्ण जगात शक्य नसेल तर कमीत कमी स्वतःचा एक छोटा समूह बनवायला हवा जिथे आपण हो म्हणू शकतो आणि काही प्रॉब्लेम होणार नाही कोणीही होकाराचा गैरवापर नाही करत हे खूप महत्वाचं आहे प्रत्येक जीवाच्या आरोग्यासाठी हे खूप महत्वाचं आहे की तुमच्या अवतीभोवती कमीत कमी जीवनाचं एक सुरक्षा कवच असायला पाहिजे जिथे तुम्ही एक ठाम हो असू शकता कसलीही भीती किंवा उपकारांशिवाय तुम्ही एक ठाम हो असू शकता हे तुम्ही निर्माण करायलाच हवं जर तुम्ही हे निर्माण नाही केलं तर तुम्ही सतत भीतीतच जगणार शोषण होणं ही एक गोष्ट असते आणि सतत शोषणाच्या भीतीत जगणं इजली मोर डॅमेजिंग खर तर शोषणापेक्षा जास्त हानिकारक असत तर आज आपण एक असं जग निर्माण करतोय जिथे तसं याला काही कारणही आहेत म्हणा यासाठी कारणही आहेत मी कुठल्याही आदर्श जगत राहण्याचा प्रयत्न करत नाही आहे मला माहिती आहे जग कसं आहे ते पण मी हे सांगतोय की तुम्हाला तुमचं छोटं जग निर्माण करायला हवं जिथे तुम्ही हो म्हणू शकता त्या होचे कोणतेही दुष्परिणाम न होता हे महत्त्वाचं आहे जर आपण हे नाही केलं तर आपण सतत भीतीच्या तुरुंगात राहू नाही हा एक तुरुंग आहे बरोबर ना भारतामध्ये कुणी फक्त नाही म्हणत नाही ते म्हणतात नो 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 हे तुम्ही कधी पाहिलंय असं दुसरं कुठे होत नाही फक्त भारतामध्ये नो 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 त्यांना वाटतं एका ने काम नाही चालणार नाही एक भिंत आहे हो एक प्रवेशद्वार आहे हो ना जर तुम्ही तुमचं दार उघडलं तर दानवही आत येऊ हो शकतो आणि देवही आत येऊ हो शकतो जर दानव आत शिरणार या भीतीने तुम्ही दार बंद केलं तर तुम्ही देवासाठीही दार बंद करताय कसलं दुर्दैवी आयुष्य आहे मग हो की नाही तुम्ही तुमचं दार फक्त नकारात्मकतेसाठी बंद नाही केलंय तुम्ही तुमचं दार सगळ्यासाठी बंद केलंय कारण कधीतरी नकारात्मक गोष्ट दारातून आत आली होती स्वतःसोबत असं करू नका जर तुम्ही इथे जगताय तर आयुष्य तर असणारच साहजिकच आहे ते पण आयुष्यात धोके आहेत म्हणून जर तुम्ही आयुष्याच्या सर्व शक्यताना बंद करून टाकलं तर ते खूपच विचित्र आणि उदास आयुष्य बनून जाईल ज्या भिंती तुम्ही स्वतःच्या रक्षणासाठी उभारता त्याच भिंती तुमचा कारागृह ही ठरतात था। जर तुम्ही स्वतःला वाचवायला एक भिंत उभारलीत थोड्या काळानंतर तोच तुमचा तुरुंग आहे हो की ने तर नाही 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 ने तुम्ही स्वतःच्या भोवती एक भिंत बनवता मी कुणालाही कशासाठीही हो म्हणू शकतो का नाही ते शक्यच नाही आहे कारण आपण अजून तसलं एक जग बनवलेलंच नाही आहे ते अजून खूप लांब आहे म्हणून तुम्ही एक असं जग निर्माण करणं गरजेचं आहे जिथे तुम्ही परिणामाचा विचार न करता हो म्हणू शकता हे खूप महत्वाचं आहे